नंदुरबार येथे महसूल विभागाने काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा तांदूळ जप्त केला असून दोन ट्रक नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्यात। अहमदाबाद व वडोदरा येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा 553 क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाने जप्त केला असून दोन ट्रक ताब्यात घेण्यात आल्या। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेकडो क्विंटल तांदुळाची वाहतूक धुळे चौफुली मार्गे गुजरात राज्याकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहितीनुसार तांदुळाची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH23AU5556 धुळे चौफुलीजवळ आले असता सदरचं वाहन अडवण्यात आलं। वाहनाची तपासणी केली असता त्यात 5,13,365 किमतीचा 500 गोण्यांमध्ये 250 क्विंटल तांदूळ आढळून आला। सदरच्या गोण्यांवर काही लिहिलेलं किंवा छापलेलं दिसून आलं नाहीये। दरम्यान वाहनातील दोघांवर सादर करण्यात आलेली बिले हस्तलिखित व संशयास्पद असल्यानं सदरचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचं संशयावरून वाहनासह जप्त करण्यात आलं। तसंच ट्रक क्रमांक MH16AY6467 हे वाहन अडवून तपासणी केली असता त्यात देखील 506 गोण्यांमध्ये 5,28,770 किमतीचा सुमारे 253 क्विंटल तांदूळ आढळून आलाय। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर करतायत। MDTV साठी योगेश पाटील सह दिनेश पाटील, नंदुरबार।